बिग बॉस मराठीच्या घरात आज बिग बॉसने घरातील सदस्यांना एकमेकांची किंमत ठरवण्याचा टास्क दिला आहे. बिग बॉस विजेत्याला 25 लाख रुपये मिळणार होते, मात्र घरातील सदस्यांनी 8,60,000 इतकीच रक्कम त्या टास्क मध्ये कमवलेली, म्हणून बिग बॉसने उर्वरित रक्कम 16,40,000 कमवण्याची संधी सदस्यांना पुन्हा दिली आहे. या टास्क साठी 6 लाख, 5 लाख, 4 लाख, 3 लाख, 2 लाख, 1 लाख व 40,000 अशा पाट्या घरातील सदस्यांना देण्यात येतात. चला तर पाहूयात कोणत्या सदस्याला किती किंमत देण्यात आली. या टास्क मध्ये घरातील सदस्य सूरजला 6 लाख किंमत देतात, तर निक्कीला 5 लाख किंमत देण्यात आली आहे. वर्षाताईंना 4 लाख किंमत देण्यात आली आहे, तर अभिजितला 3 लाख किंमत देण्यात येते. डिपीदाला 1 लाख किंमत देण्यात आली आहे. सगळ्यात शेवटी जान्हवीला फक्त 40,000 किंमत देण्यात येते. यावर जान्हवी भडकते व ती बिग बॉसला म्हणते, बिग बॉस घरातील 40,000 किंमत माझी नाहीये, हे मी मान्य करणार नाही, असं म्हणत ती पाटी जान्हवी फाडून टाकते. असा टास आज रंगणार आहे. तर घरातील सदस्यांनी एकमेकांना दिलेली किंमत योग्य आहे का, कोणाला किती किंमत मिळायला हवी होती हे नक्की कळवा.